हे गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अजिंक्य पाटील पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत। आपण एकदम मस्तपैकी तयारी करून म्हणजे आता काल मम्मीला दाखवून आणलं, आम्ही कोल्हापुरात येतो, आम्ही दादा, मी, बाबू, बाकी सगळी फॅमिली मागे, आणि मग आता आम्ही चाललो इथनं तयारी करून मस्तपैकी महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला। ए दर्शन करशील ना बाबू तू? हा मस्त दर्शन करूयात, महालक्ष्मीचं दर्शन करून आपण परत माझ्या मैत्रिणीचं लग्न अटेंड करण्यासाठी आलोय, ते कार्य पार पाडूयात आणि मग मस्त आज फ्रायडे ना, आज फ्रायडे मस्तपैकी बुधवार, अच्छा वेनसडे इज प्रीमियम डे, आज मस्तपैकी वेनसडे प्रीमियम डे कोल्हापुरी मटन हाणूयात आपण इकडे मस्त दुपारी भेटूयात पुढे। मस्तपैकी आपण आपल्या महालक्ष्मी देवीच्या रोडाला लागलो, इथनं आता 15 ते 18 किलोमीटर बाकी आहे, जवळच येते माता आपली, म्हणजे आम्ही चाललोय मातेजवळ, मग दर्शन वगैरे घेऊयात आणि बाकी सगळ्यांनी एकदम मस्तपैकी तयारी केली लग्नासाठी, त्यांच्या लग्नाचा व्लॉग पण बनवूयात आपण शूट। आता आपण मंदिराच्या जवळपास येतोय, ट्रॅफिक वगैरे लागली, आता 2-5 मिनिटाचा रस्ता आहे, तिकडे पोहोचूयात आपण मंदिराच्या आवारात, मस्त प्रसन्न वातावरण आहे आणि आपण पण एकदम सकाळी फ्रेश प्रसन्न आहेत, जाऊयात तिथे मंदिराच्या इथे आणि मग दर्शन घेऊयात। कसे बैल आहेत बघा, सेम अशीच सारखे आहेत की नाही, मस्तपैकी दोन याच्यासारखे आहेत की नाही, काय बोल पैसे पाहिजे का मम्मी त्याला, तू दे मा, मी नाही पण लक्ष्मी बँक, ही बँक आली मम्मी। मंदिराच्या आजूबाजूच्या वातावरणात मस्त दुकान आहेत, तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर पैसे पाठवा, खरेदी करून देतो। हे बुट बघा बुट, मस्त आपण कोल्हापूरला पोहोचलो आणि हा मेन दरवाजा आहे आपल्या महालक्ष्मीला, मस्त आतमध्ये आपण जाऊयात, मस्त जुन्या काळातला वॉच वगैरे लागलेला आहे, पोहोचूयात आतमध्ये गाडी पार्क करून। गाडी पार्किंगला लावली, आता चाललो मंदिराकडं, इथनं लांब आहे जरा मंदिर, जाऊयात पोहोचूयात तिथं आता। हा सगळं ना मंदिराच्या आजूबाजूचा परिसर एकदम जुनी हेरिटेज आहे, मोठा दरवाजा मेन, गाड्यावर भरपूर वाटते, तर ते कॉलेजच्या पोरांचे आहेत की दर्शन आलेले लोकांचे, ते काय बघायला लागतील। आता मंदिराच्या इकडे ते बघा, समोरच तिकडे मंदिर आहे, मंदिराच्या एकदम जवळ आलोय आता, आशिष आणि ते सगळे त्या साईडला आहेत, तर इथे मी आतमध्ये जातो, त्यांना भेटतो त्या साईडला, मंदिर बघा बाकी। प्रवेशद्वार कुठे? प्रवेशद्वार आमची पब्लिक येते तिकडून, बघा लाईन वगैरे भरपूर आहे इकडं, मस्त मंदिराच्या आवारातच आहे आम्ही आता, डायरेक्ट दर्शन इथनं घेऊयात आपण। मंदिराच्या आतमध्ये आता आपली आई आणि ही आपली आई इकडे मम्मी, मस्त दर्शन वगैरे घेतलं, आतमधली शूट पण केली आपण, आतमधली शूट पण केली, बघितलं असेल तुम्ही मम्मीच्या ह्याच्याने मला आतमध्ये पण शूट करायला भेटलं मस्त। आता सगळ्यांचं दर्शन झाले, मस्त फोटो वगैरे काढूयात आणि आपण मग लग्नासाठी पुढे निघूयात, कारण आत्ता वाजले आहेत 11 आणि तिचं 1 लग्न आहे, भेटूयात पुढे। हा ना मंदिराच्या समोरूनच म्हणजे सगळी दुकानं आहेत इकडे, आणि हा मंदिराच्या इथनं एंट्री करतानाचा गेट आहे, समोरच इथनं एंट्रन्स म्हणजे इथे समोर गेट आहे, पण बहुतेक जण तिथनंच त्या साईडनं त्यांनी प्रोव्हिजन बनवलं म्हणून तिकडून एंट्री करतात। ज्या ठिकाणावर एंट्री केलेली त्यांनी ते तिकडेच गेले करता आणि मी
मंदिराची एक प्रकारे समजा प्रदक्षिणाच घालतं. इथनं परत मी जिथे मी गाडी पार्किंगला लावली तिथं गाडीची चावीच नाही आणली, अशी कामं करतो. फायनली परत गेलो आणि चावी घेऊन आलो आणि जाऊयात. आता चप्पल वगैरे घालूयात आपण. प्रदक्षिणा झालीच म्हणजे दोन झाले, एक नाही दोन. आता बाहेर जाऊयात, चप्पल पेअर करूयात आणि मग गाडी घेऊन परत त्याच आपल्या स्पॉटला येऊन त्यांना पिक करूयात. चला मंदिर बघा तोपर्यंत. दर्शन झालं, बाहेर आलो मंदिराचे आता. आणि कॉलेज सुटलं वाटतं, सगळी गर्दी कॉलेजच्या पोरांचीच वाटते. आपण मार्केटमधनं चालत जाऊयात. थोडं थकल्यासारखं वाटते कारण लांब आहे आणि मी कधीपासून चालतोय. एखाद किलोमीटर तरी असेल. त्यात हे सगळे कपडे घातलेत लग्नाचे म्हणून. पोचूयात गाडीकडे आणि बोलूया डायरेक्ट. रस्त्याने येताना मला विशाल, विनायक आणि अजिंक्य भेटलेत. हे बघा ती गजा ना. आम्ही पण शाळेत असताना तिकडे असेच जायचो. फुल म्हणजे फुल झाले आता पार्किंग आणि मी आपली गाडी इथंच लावलेली. भूक लागलेली होती, आता एखाद वडापाव घेतलं म्हटलं खाऊयात आणि निघूयात. आता ते थांबले तिथं, पटकन पोहोचतो तिकडं. यांना सगळ्यांना पिक केलंय मस्त आणि आता आपण चाललोय पुढे ज्योतिबाला. आता ज्योतिबाचं पटापट दर्शन करूयात आपण, मग निघूयात तिकडं. रोड एकदम मस्त आहे. ते एक 10-12 किलोमीटर राहिले ज्योतिबा. डोंगर चढूयात आपण मस्त, म्हणजे गाडी जाते वरपर्यंत, घाट लागेल थोडासा. मस्त ज्योतिबाचा घाट चढतोय आता. कोल्हापूर ज्योतिबा 4 किलोमीटर. मस्त वळणदार घाट आहे, वळणदार. गाडी इथं लावली आहे, ते गेले दर्शनाला. मी आणि मम्मी माझी थांबली इथेच. मम्मी बसली आहे तिकडे मंदिर. मी थोडं चहा वगैरे घेतो तोपर्यंत. मस्त इथे चहा पितोय, बासुंदी चहा. चहाचा एक घोट घेतला मस्त एकदम. चहा मस्त आहे. आता आम्ही निघालोय मस्त तिकडे, यांनी दर्शन वगैरे घेतला. आता आम्ही जाणार लग्न समारंभ कार्य तिकडे चालू आहे. आताच नवरदेवांचा फोन आलेला, आम्ही पोचतोच तिकडे. आता मस्त 2-5 मिनिटाचा रस्ता आहे. पोचूयात, लग्न वगैरे अटेंड करूयात, मग आपण आपल्या घरी निघूयात. पण लग्नात पण धमाल मस्ती करू आपण. चला जिथे लग्न आहे ना तिकडे पोचलोय आम्ही. आता जस्ट नवरदेव गेले आतमध्ये. आता आम्ही गाडी पार्किंगला लावली आहे, मम्मीला घेऊयात. त्यांनी मम्मीसाठी व्हीलचेअर वगैरेचा बंदोबस्त करून ठेवला आहे. तर मम्मीला घेऊयात आपण, जाऊयात तिथं हॉलवर. आली वाटतं व्हीलचेअर आपली, आली. आपली पब्लिक इथे उभी आहे. अक्षता उडवण्याचा कार्यक्रम होईल. झाला लग्न, लागला पण मस्त. Gracias.
भ्यो नमो नमः मरगाय देवता भ्यो नमो नमः रेणुका देवता भ्यो नमो नमः ज्योतिर्लिंग देवता भ्यो नमो नमः भैरवनाथ देवता भ्यो नमो नमः। सात फेरे चाले त्यांचे आता मस्त बंधनात अडक केले पण चौथी फेरी आहे चौथी चला महाराज चौथी फेरी हा भाऊजी हो घाबरू नका डायरेक्ट धुमसायचं काय बोलले आता काय बोलली का लगे दणका द्यायचंय चला ये चल इथे जेवण आलं पण नाही की चालू पण केलं अजून येतात भाज्या हा बाबूचा डमा बघा डमा डमे इकडे बघ चला सुरुवात करूयात मस्त पैकी जेवण झालंय मस्त हे हा जो आयटम होता ना घरगुती श्रीखंड लय भारी होता वहिनींनी शेवटला खायला ठेवलंय ते कोणाला देणार नाही पटापट खातील आता माझं तर मस्त जेवण झालं लिंबू राहिला घ्या तुम्हाला लिंबू चला झाला मस्त लग्न वगैरे अटेंड केलं आता आता निघतो आम्ही मम्मीला पण जरा गरम मम्मी गरम होते ना हा हा दपा करा का मम्मीला मस्त आता घेऊन जातो गाडीत वगैरे बसतो आम्ही निघतो आपल्या परतीच्या वाटेला जेवण वगैरे झालं मस्त पैकी आता आम्ही गाडीत बसलो निघालोय आता डायरेक्ट थेट घराकडे निघायचं एकदम थंड मम्मी बरं वाटतं ना आता इथे गाडीन हा मम्मी हा मम्मीला बरं वाटते दादा बघ तू बरं वाटत आता एकदम कपडे वगैरे बदला तर तुला काही नाही आता काहीच नाही आता लग्न झालंय आता घरी घरचा रस्ता डायरेक्ट घरी जाऊ मी आता एक माणूस झोपला पण मागे दिसतोय का तुम्हाला झोपला तो तंगऱ्यावरती करून आता आम्ही हायवेला लागलोय इथनं काहीतरी 300-350 किलोमीटर आहे आपण जास्त काय असं बघायसारखं असेल तर दाखवतो नाहीतर सरळ सरळ सणासण घरी पोहोचतो पण रात्री 11 वाजेपर्यंत पोहोचू असं दिसते पण आता बघू किती वाजेपर्यंत पोहोचतो कपडे वगैरे चेंज केलो मस्त पैकी मागे सनसेट होतोय दिसत असेल तुम्हाला सनसेट होईल आता थोड्या वेळातच आणि मी तर बसलोय गाडी तर लावली आहे मम्मीला दूध घेऊन दादा येतोय मम्मी थोडी चाय आणि बिस्किट म्हणजे बिझी आहे चाय नाही सॉरी दूध आणि बिस्किट खाईल आणि आम्ही थोडाफार चहा पितो चेंज वगैरे केला असं गाडी चालवायला बरं वाटतं ते कपडे घालून एवढी गाडी चालवायला जमत नव्हतं कंजेस्टेड वाटत होतं आता एकदम मस्त मोकळं मोकळं वाटतंय जन्नी माझा गेलाय टनल टनल सातारचा टनल आहे मोठा मस्त रोड लाईट चालू झालेली संध्याकाळ झाले पण कॅमेरात तुम्हाला उजेड दिसत असेल आता वाजलेत 6 आणि बाहेर अंधार आहे पण याच्यात व्हाईट पोर्शन क्लिअर दिसतोय मागची लोक झोपलेत आणि उठतायत मध्ये मध्ये खेड शिवापूरच्या टोल नाक्यावर आहे आता आणि आता आपण बघूयात किती वाजलेत 7:25 3 मिनिटं बोलतात ना येल्लो लाईन तर इकडे काही दिसत नाही बघूयात कुठं दिसते ना दिसते पण इथे कधीपासून गाडी उभी आहे पण मी आत्तापासून म्हटलं व्हिडिओ काढतो बघूयात किती वेळ होते ना किती वेळ नाही आता खेड शिवापूर टोल प्लाझा व्हिडिओ चालू केली आणि लगेच फटाफट तिथनं गाड्या सोडल्या म्हणून काही शूट नाही केला 1 मिनिटं पण नाही लावलं कधीपासून थांबलेलो पण निघालो आता परत
भेटूयात आता, आता डायरेक्ट पुण्याला, पुणे पुणे पुणे. आपण विद्येचं माहेरघर आपलं पुणे पोहोचलोय पुण्याला. आता इथनं आपल्याकडे 2 तासाचा रस्ता आहे आणि आता वाजले 7:55, 8:55, 9:55 म्हणजे 10 वाजेपर्यंत आम्ही घरपोच. जेवायला काय बनवायला सांगायला लागेल. आता आपण पहिला टोल नाका म्हणजे पार करतोय एक्सप्रेसचा लागलाय म्हणजे पुण्याचाच. आता इथनं आपण पुढे गेलो का लगेच अर्ध्या पाऊन तासात लोणावळ्यातनं एक्झिट घेऊ खोपोलीचं आपला आणि मग आपल्या जुन्या मार्गे घरी 1 तासात लवकरच पोहोचू आपण मस्त घरी. उद्या उपवास आहे तर काळू बाळूला जायचा प्रोग्राम आहे आजचा. काळू बाळू आपल्या खोपोली एक्झिटच्या इथं आहे उभा. या गाड्या येतात खोपोली एक्झिट म्हणजे एक्सप्रेस वे सोडला का खोपोली एक्झिट लागतो. आपण आता इथनं सरळ जाऊ आपल्या या रोडला खोपोली मार्गे डायरेक्ट. मग आपण आपल्या वांगडी बिंगडी होऊन काळू बाळू धाबा आणि मग घरी. घरी आलो पण ब्लॉग करायचं, ब्लॉग एंड करायचं विसरूनच गेलो. घरी पण लवकरच आलो कारण की मम्मीला बरं नव्हतं वाटत. काळू बाळूला पण नाही थांबलो, थांबलो आणि तिथनं लगेच निघालो. काय ऑर्डर वगैरे नाही केली. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हो लाईक करायला विसरू नका. सगळ्यांनी लाईक करा मस्तपैकी आणि हो तुमचा सपोर्ट असं राहू द्या. कोल्हापूरचा लग्न तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो. ठोको लाईक पे बटन.